देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. मंडळी, विंदा करंदीकरांची ही प्रसिद्ध कविता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण ही किती जण अंमलात आणतात? कारण देणारी व्यक्ती सतत देत असते देत असते, पण तिची जी देण्याची वृत्ती आहे ती पण घेणाऱ्यांनी कधीतरी घ्यायला हवी, तर त्याच्या आयुष्याचं सार्थक होईल असं मला वाटतं. नमस्कार मंडळी, 90.4 ग्रीन FM वर मी आज गेस्ट रूम मध्ये तुमच्याशी गप्पा मारायला आली आणि मी एकटी नाही आहे, तर माझ्या बरोबर एक खूप मोठी व्यक्ती आहे. आज मंडळी, म्हटलं आता या कवितेत म्हटलं तसं की देणाऱ्यानं देत जावं. एखादी व्यक्ती आयुष्यभर समाजासाठी काहीतरी योगदान देतच असते देतच असते, तर त्याचा आदर्श आपण घ्यायला पाहिजे एवढंच मला सांगायचंय. आणि अशी आदर्शवत व्यक्ती म्हणजे माननीय श्रीमती मेधा पाटकरजी, एक धाडसी सामाजिक कार्यकर्त्या, अनेक स्वयंसेवी संस्थांबरोबर सतत कार्यमग्न असणाऱ्या अशा मेधाताई पाटकर आज आपल्या स्टुडिओत आलेल्या आहेत. आम्हाला अतिशय आनंद होतोय मेधाताई तुमच्याशी आज खूप मनमोकळ्या गप्पा मारायला मिळणार आहेत म्हणून. मंडळी, तुम्हाला मेधाताई पाटकर यांचं नाव नुसतं सांगितल्यावर त्यांचा अख्खा जीवनपट नजरेसमोर उभा राहिला असेल. जे जुने जाणते लोक आहेत तर त्यांना त्यांचं काम सगळं माहिती आहे. नर्मदा बचाव आंदोलनामध्ये त्यांचं योगदान खूप मोठं आहे आणि अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत, त्या पुरस्कारांनी त्या सन्मानित झालेल्या आहेत. शेतकरी, दलित, आदिवासी, मजूर आणि महिलांच्या हक्कांसाठी त्या सतत लढलेल्या आहेत. त्यांचे हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी सतत त्या प्रयत्नशील आजही असतात. आता एखादी व्यक्ती एवढी घडत असते, इतक्या मोठ्या स्थानावर जाऊन बसते समाजाच्या दृष्टिकोनातून, समाजामध्ये खूप मोठं स्थान त्यांनी मिळवलेलं आहे, पण आज आपण हे सगळं ऐकत असलो तरी मला वाटतंय आपण थोडंसं त्यांच्या बालपणाकडे जावं. कारण त्यांनी BSc झाल्यानंतर सोशल सायन्समध्ये MA केलेलं आहे त्यांनी. म्हणजेच जेव्हा आपल्याला सामाजिक कार्याची आवड लागते तर त्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतल्यावर आपण चांगल्या पद्धतीनं कार्य करू अशा दृष्टिकोनातून त्यांनी हे सोशल सायन्स केलेलं असणार. आपण त्यांनाच विचारूया, हे जे बाळकडू आहे, समाज भान येतं आपण म्हणतो, तर हे सगळं होत कसं गेलं? हे बालपणी संस्कार झालेले आहेत किंवा कसं, काय सांगाल तुम्ही? सगळ्यात पहिलं आपल्याला धन्यवाद देते, पण आपण ओळख करून देताना जी प्रशंसा केली ती काही मला पटत नाही. कारण आम्ही जे काही करतो आहोत ते सगळं देवाणघेवाणीच्या रूपाने करतो आहोत. कारण गरीब महिला, आमचे आदिवासी, आमचे शेतकरी, शेतमज हे सर्व आम्हाला खूप काही देत असतात. एक उत्साह देत असतात, ऊर्जा देत असतात, ते स्वतः जे भोगत असतात त्यातून आम्हाला प्रेरणा देत असतात. त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या दूर करण्याची, त्यामुळे व्यक्तिवादी काही करण्याची गरजच नाही. दुसरं म्हणजे की जे आपण घडत जातो, कुणाला वाटतं बिघडत जातो पण घडत जातो, ते सगळ्यात पहिलं आई वडिलांच्या कर्तृत्वानी, योगदानाने. आमच्या घरामध्ये माझे वडील स्वातंत्र्य चळवळीतून 16व्या वर्षी एक वर्ष जेल भोगून निघाले, तेव्हापासून शेवटच्या क्षणी अगदी कोसळेपर्यंत श्रमिकांच्या बरोबरच काम करत होते आणि समाजवादी विचारधारेचे होते, सत्तावादी नव्हते. आणि त्यामुळे त्यांचं जे एकूण दिवस रात्र श्रमिकांना घेऊन आमच्या दोन खोल्यांच्या घरामध्ये जे काही चालायचं ते सगळं मी अभ्यास करत असताना कुठेतरी डोळ्याच्या खाली थोडं पुस्तक सरकवून बघत असायचे. त्यातून बरंच काही मिळालं असं मला आता मागे वळून पाहिल्यावर जाणवतं. आणि आमची आई सुद्धा तशीच असायची. त्यांचा आंतरजातीय विवाह होता, त्यातून एक धडा मिळत होता. आणि राष्ट्र सेवा दल ची जी संस्था होती त्याच्या प्रत्येक शिबिरांमध्ये जाणं, कार्यक्रमाचं आयोजन करणं, राष्ट्र सेवा दलातर्फे अगदी शेतीमध्ये नांगर चालवायला उभं राहणं किंवा श्रमाची प्रतिष्ठा पासून ते वेगवेगळ्या मुद्द्यांवरती बौद्धिक अटेंड करणं आणि शनिवार रविवारी शहरातल्या गरीब वस्त्यांमध्ये जाणं, हे सगळं झाल्यामुळे काय आहे की ग्रामीण क्षेत्रात किंवा आज आम्ही शहरी गरिबांच्या बरोबरही काम करतो त्यात काही विशेष वाटत नाहीतर मग आज आम्ही काही तरुण मुलं आमच्याकडे येतात इंटर्न्स म्हणून, विद्यार्थी म्हणून, ती जर आमच्या पहाड क्षेत्रामध्ये आदिवासींना गावं पाहिली आणि त्यांनी पाहिलं वरून म्हातारा माणूस खाली उतरून नदीवर आंघोळ करून परत वर चढतो, तर त्यांना अगदी थरथरायला होतं, चकित व्हायला होतं. किंवा गरीब वस्तीमध्ये गेलं तर त्यांना एक रात्र तिथे त्या झोपडपट्टीमध्ये राहणं शक्य होत नाही. हे सगळं आपल्याला करणं शक्य होतं ते लहानपणच्या अनुभवातून.
आणि विचारांची जी देवाणघेवाण असते ती आमच्या घरी कधी दागिने किंवा फिल्म्स याच्यावर चर्चा झाल्याच नाहीत. सगळ्या चर्चा याच्यावरती होत होत्या. त्यामुळे कधी बॅरिस्टर नाथपैंची भाषण ऐकायला आझाद मैदानात जाणं, कधी मधू दंडवतेंच्या बरोबर बसून त्यांचं ऐकणं, हे सगळं जे होत होतं त्यातूनच मला वाटतं आमचे विचार घडले आणि आमचे आचारही त्या मार्गाने चालत गेले. म्हणजे जे बाळकडू तुम्हाला मिळालं तर त्याच संपूर्ण मार्गावर तुम्ही आजही चालताय. आजही तुमचं काम तितक्याच मोठ्या पद्धतीनं सुरू आहे. आणि तुम्ही म्हणालात तसं की तुम्हाला त्याचं काही वाटत नाही कारण ते तुमचं रुटीन वर्क आहे. तेच तुमचं पूर्ण जीवनच या लोकांशी बांधलं गेलंय असं म्हटलं तरी. आणि ते सामूहिक आहे, ते व्यक्तीवर आधारित नाही आणि ते जन आंदोलनांबरोबर आहे, संस्थांबरोबर केवळ नाही. नक्कीच नक्कीच. आता या सगळ्या काम करत असताना पर्यावरणाला धरून सुद्धा तुमचं खूप काम आहे. आता असंही मला विचार असं वाटतं की आपण जे पर्यावरणाबद्दल इतकं वर्ष काम करताय त्या काळात लोकांची या पर्यावरणाकडे बघायची एक दृष्टी असेल, दृष्टिकोन असेल, आणि आज तुम्ही जेव्हा युवकांबरोबर सुद्धा काम करता, युवक तुम्हाला येऊन सामील होत आहेत तुमच्या कार्यामध्ये, तर त्यांचा या एकूण पर्यावरणाकडे बघायचा दृष्टिकोन, आपण म्हणतो की वातावरणामध्ये किंवा तापमानामध्ये जी वाढ होतीये दरवर्षी, उन्हाळा आपल्याला तितक्याच प्रखरतेनं जाणवतोय आणि मग त्यावेळेला आपण थोडेसे जागे होतो आणि मग नंतर पुन्हा पावसाळा सुरू झाला की आपण त्या गोष्टी विसरतो, पण पुन्हा येणारा उन्हाळा जो आहे तर तो दरवर्षी तापमान वाढवणार आहे. म्हणजे हे जे पर्यावरणामधले बदल आहेत, तर आत्ताच्या या मुलांकडे बघताना तुम्हाला वाटतं की नक्कीच काही दृष्टी आली आहे किंवा जागृती आली आहे त्यांच्यामध्ये या पर्यावरणाला धरून? पर्यावरण म्हणजे काही केवळ ओझोनचं आवरण नाही, पर्यावरणाचा आपण माणसं सुद्धा भाग आहोत आणि त्यामध्ये जल, जंगल, जमीन, खनिज, हवा हे सगळं सामील आहे. पर्यावरणाच्या बद्दल कायदे खूप झालेले आहेत. ते कायदे सुद्धा कसे आलेत, मी पुढाकार घेतला आणि प्रश्न उठवला की जलसंकट का आहे, जमीन आमची खराब का होते आहे, उसानी चिपाड होते आहे का, पहाड का कोसळतो आहे वगैरे वगैरे, तर मग नदी बर्बाद होते आहे, तर लगेच तिथल्या भुक्तभोगी समाजातले तरुण असोत की वृद्ध असोत, स्त्री असो की पुरुष असो, गरीब असो की धनिक असो, सर्वांना ते जाणवतच, जाणवल्याशिवाय राहत नाही आणि मग ते लढायला तयार होतात. आणि आम्ही अहिंसक सत्याग्रही लढाई करणारे, गांधी, आंबेडकर, फुले, शाहू, पेरियार यांना मानणारे, जयप्रकाशजींच्या आंदोलनाला महत्वाचं मानणारे, तेव्हा मला वाटतं की ह्या सगळ्या संघर्षातून तरुणांची सुद्धा एक कॅडर, एक सेना तयार होत असते, ती फार महत्वाची असते. आमचं नर्मदा बचाव आंदोलन गेले 38 वर्ष चाललं, आता 38 वर्ष पूर्ण होतील. आमच्या इथून जे तरुणांचं आणि महिलांचं जे योगदान होतं ते अभूत राहिलेलं आहे आणि त्यामुळेच आम्ही इतके वर्ष जीवटतेने चालू शकलो आहोत. तर आज तर आता घामाच्या धारा लागलेल्या आहेत, अर्थात जलवायू परिवर्तनामुळे ज्या धारा येतात त्या वेगळ्या असतात आणि श्रमिकांच्या श्रमातून ज्या धारा लागतात त्या वेगळ्या असतात. पण ह्या धारा लागल्यानंतर निश्चितच श्रमजीवीच नाही, बुद्धिजीवींना सुद्धा विचार करायला लागतो आहे की होतं आहे काय. पण तापमान वाढल्यामुळे समुद्र आटतो आहे, नद्यातलं पाणी बाष्पीभवन होऊन उडून जातं आहे, हिमालय ढासळून खाली येतो आहे बर्फाच्या पाण्याच्या रूपाने, आणि ह्या याच्यामुळे शेतीच्या पिकावरती सुद्धा परिणाम होतो आहे. तर मग हे सगळं संकट 1500 वैज्ञानिक आपल्याला जो इशारा देत आहेत की काही वर्षातच मानवजात संपुष्टात येईल या दिशेने घड्याळ टकटक करत असताना तरुणांना जाणवतं आहे का, हा तुमचा प्रश्न आहे. मला वाटतं अनेक तरुणांना जाणवतही आहे आणि अनेकांना जाणवतही नाहीये. फ्रायडेज फॉर फ्युचर म्हणून जो एक संघटनाचा एक सामूहिक प्रयत्न झालेला आहे, त्या तरुणांनी जेव्हा एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट 2020 असं आणलं गेलं ज्याचा स्वीकार तरुणांनी केला नाही तर पर्यावरण मंत्र्यांनी सुद्धा केला नाही, प्रकाश जावडेकर होते, परंतु अशा EIA 2020 ला
जे 2006 नंतर बदल आणून अनेक पर्यावरणीय मुद्द्यांवरती कायदे कमजोर करणार असं नोटिफिकेशन होतं, त्याला तरुणांनी फार मोठ्या संख्येने लाखोंनी ईमेल्स पाठवून विरोध केला. तेव्हा त्यांना मी सलामच करतो. असे वेगवेगळ्या ठिकाणी तरुण आहेत, परंतु दुसऱ्या बाजूने पाहिलं तर पैसा आणि बाजार हा जो एक छा गया आहे, हावी हो गया आहे म्हणतो आम्ही, त्याचा परिणाम सुद्धा तरुणांच्या जीवन प्रणालीवर होतोय, सर्वांच्याच जीवन प्रणालीवर होतोय. ऑनलाईन झाल्यानंतर ऑफलाईन विसरूनच जातात. खरं तर ऑनलाईन काय जे ऑनलाईन असतं ते, आणि ऑफलाईन जे धरातळाचं असतं ते हवाई नसतं. तेव्हा त्याला फार महत्व देणं हे आवश्यक आहे. आणि हे जे व्हॉट्स अप आहे ते व्हॉट्स डाऊन विसरायला लावतं. हा सगळा परिणाम सुद्धा नव्या पिढीवर होतो आहे, नाही असं नाही. आणि त्यामुळे जे काही अस्तित्वाचे खरे प्रश्न आहेत ते तरुण जर विसरू लागले तर मग तरुण खऱ्या प्रश्नांवरती, गरिबांना न्याय मिळायला पाहिजे, त्यांचं घर उखडलं नाही गेलं पाहिजे, आणि ज्यांना भोजनाचा अधिकार आहे, रोजगाराचा अधिकार आहे, महिलांना तो मिळायला पाहिजे, सगळ्यांना मिळायला पाहिजे, शेतकऱ्यांना खरं दाम मिळायला पाहिजे प्रत्येक पिकाचं, हे सगळे प्रश्न मग बाजूला पडतात आणि अस्तित्वाचेच प्रश्न तरुणांच्या सुद्धा मनामध्ये घुमू लागतात. हे जे होतं आहे बदल, त्याच्यामध्ये काही तरुण हे बळी जातात, त्यांची प्रेरणा बळी जाते, त्यांची ऊर्जा बळी जाते, त्यांच्यापर्यंत पोहोचण्यामध्ये आम्ही कमी पडतोय हेच मला जास्त जाणवत आहे. आज मग इथून त्यांना काय सांगाल तुम्ही? आपल्याला जे ऐकणारे तरुण असतील तर त्यांना काय संदेश द्याल? मी त्यांना म्हणेन की संदेश तर आता जगभरातून येतो आहे आपल्या पुढे. एक प्रकारचा इशारा मिळतो आहे, चेतावणी मिळते आहे की 50 वर्षांनंतर ह्या देशातला कोळसा संपेल, परंतु तोपर्यंत जो काही कोळशाच्या आधारावरती 60% वीज निर्माण होते आहे तेच जर भारतात चालू राहिलं तर त्यातून जो जलवायू परिवर्तनाचा परिणाम होईल त्याच्यात मृत्यू होत आहेत. हो, उघडपणे काम करणारे जे शहरातल्या धनिकांचे मजलेच्या मजले चढवत राहतात, हायवे फ्लायओव्हर्स तेच बनतात, शेतात तेच काम करतात, परंतु त्यांचं जीवन ध्वस्त होत आहे. हे तुम्हाला मान्य आहे का तरुण मुलांनो मुलींनो? ते जर मान्य नसेल तर तुम्ही त्यांच्याकडे पहा, तुम्ही त्यांच्या अधिकारांवर लक्ष द्या आणि त्यांचे अधिकार, त्यांचे रोजगार हे अधिकांश जल जंगल जमीन आणि श्रम याच्याशी जोडलेले आहेत. पैशाच्या भांडवलाने पोट भरेल का? मग तुम्ही पैसे घेऊन एका रूम मध्ये स्वतःला बंद करा आणि पोट भरून खा प्या, तर तसं तर काही होत नाही. म्हणून आपल्याला हे पर्यावरण म्हणजे निसर्ग वाचणं आणि वाचवणं हे फार महत्वाचं वाटलं पाहिजे. तुम्ही शिक्षण घ्या, हे निसर्गावर श्रमावर जगणाऱ्यांकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. समता, सादगी, स्वावलंबन ही तीन मूल्य जी संविधानाने सुद्धा आपल्याला दिलेली आहेत ती तुम्ही समजून घ्या आणि त्या मूल्यांच्या आधारावर स्वतःचं जगणं कसं असावं आणि दुसऱ्यांचं जगणं कसं आहे, लढणं कसं आहे, त्याच्याशी आपलं जोडणं कसं असावं याचा संदेश तुम्ही त्यातूनच घ्या. संघर्ष आणि निर्माण या दोन्ही कामांना स्वीकारा आणि त्यासाठी तुमची करिअर, तुमचं करप्शन, तुमचं कम्युनल सांप्रदायिक एकूण विचार हे बाजूला ठेवा, तर मग तुम्ही खरे देशाचं भविष्य निर्माण करते होऊ शकाल. नक्कीच मेधाताई, तुम्ही हे सांगताय आपला ऐकणारा तरुण वर्ग आहे नक्की यावर विचार करेल याची हमी मी देते. तर मग त्यांनी त्यांच्या शिक्षणानंतर 1 वर्ष कुठल्या तरी जन आंदोलनाला द्यावेत. आता जन आंदोलनावरून तुमच्या बोलण्यावरून लक्षात आलं की काही मुलं जेव्हा आमट्यांच्या आनंदवनात जातात तेव्हा ती पूर्णपणे बदलून येतात आणि अशी उदाहरणं आहेत आपल्या सांगलीमध्ये सुद्धा अशी आहेत की नेमकं आपण काय जगतोय आणि तिथे कसे लोक जगतायत, आनंदवनात कसा आनंद सगळा पसरवला जातोय आणि आपण कसं राहायला पाहिजे हा नक्कीच त्यांच्या मनामध्ये परिवर्तन हे होतंय हे आम्ही बघितलेलं आहे. आता सध्या पर्यावरणासाठी तुमचं काय काम चालू आहे? खूप काही चाललेलं आहे आणि याच्यामध्ये आता जल जंगल जमीन याचं फार महत्व आहे, नदीचं महत्व आहे. तुम्ही पाहताय की प्रत्येक नदीच्या किनाऱ्यावरती ज्या अवैध रेतीच्या खाणी चाललेल्या आहेत त्यामुळे नद्या संपून जातात कारण त्याच्यामुळे जलचक्र संपतं. आणि याबद्दल 27 फेब्रुवारी 2012 सुप्रीम कोर्टचा फैसला आहे, 2013 हरित न्यायाधिकरणचे फैसलेच काय
निर्देश आणि आदेश आहेत प्रत्येक राज्यातल्या मुख्य सचिवांना, पण त्याचं काही पालन होत नाही तेव्हा आम्हाला लढावंच लागतं. नद्यांमध्ये आता जल परिवहनाच्या नावाने ज्या प्रकारचं पर्यटन सुरू होतंय ते पूर्वीच्या सारखं पर्यटन राहिलेलं नाही. आम्ही शहरी गरिबांसाठी लढतोय, शहरी गरिबांची घरं वाचवण्यासाठी आम्हाला 2005 फार मोठा संघर्ष करावा लागला होता, तेव्हा आम्ही स्वयं विकासासाठी लढतो. काही आम्हाला असे मंत्री मिळतात, आदित्य ठाकरे, उदय सामंत यांनी, जितेंद्र आव्हाड, एकनाथ शिंदेंनाही बरोबर घेऊन आम्हाला घरांचा अधिकार अर्धा मिळाला आहे, अर्धा बाकी आहे, पुढे आम्हाला लढावंच लागतंय. पण आम्ही त्याचबरोबर किसान आंदोलन हे फार महत्वाचं मानतो. संयुक्त किसान मोर्चाच्या कार्यकारिणीतर्फे मी आता बोलते की आम्हाला जो MSP म्हणजे हमी भाव देण्याचा निर्णय दिला होता त्याच्या विरोधातही आम्हाला लढावंच लागणार आहे. आम्ही 9 ऑगस्ट, 15 ऑगस्ट आणि 26 ते 28 नोव्हेंबर देशभरामध्ये आंदोलन पुढे नेणारच. हे सगळं आज आमचं चालूच आहे आणि चालूच राहणार. आमच्या नंतरच्या पिढीला सुद्धा लढावं लागणार हे आम्हाला दिसत आहे. जिथे जिथे आवश्यक आहे तिथे जाणं. तुम्ही बाबा आमटेंची आठवण काढली, तेव्हा बाबा आमच्या बरोबर 10 वर्ष नर्मदेच्या खोऱ्यात होते. आमचं हे सगळं कार्य चालू आहे, चालू राहणार बाबांसारख्या अनेकांच्या प्रेरणेमुळे. नक्कीच नक्कीच. आता तुम्ही बोलता बोलता उल्लेख केलात की वाळू उपसा, आणि आता तर आपण गेले 19 आधी 15 झाला, नंतर 19 हा महापूर या पश्चिम महाराष्ट्रात येतोय, तर त्याच्यावर पण तुमचं खूप मोठं काम आहे. आणि तुम्ही म्हणालात तरी अगदी बरोबर आहे की बेसुमार वाळू उपसा हा सुद्धा एक मोठा मुद्दा आहे, आणि त्यामुळे जमीन खचतीये, अख्खी शेती नदी मरते, नदीत वाहून जातीये आणि मग नदी गावात येते, तर त्यावर सध्या काय काम चालू आहे? आज खूपच मोठं काम आमचं याच्यावर चाललंय. ह्या वाळूच्या बद्दल सुप्रीम कोर्टाचा जो 2012 निर्णय आहे तो निर्णय अत्यंत महत्वाचा आहे. तो अत्यंत महत्वाच्या एक्सपर्ट कमिटीच्या 2010 रिपोर्टवर आधारित आहे की जर वाळू काढली तर कुणाला असं वाटेल मूर्खासारखं की इथे खड्डा निर्माण होईल, पाणी भरेल तर काय हरकत आहे, असं नसतं. वाळू काढली तर खालचं जलचक्र संपत, नदी टीबी ग्रस्तासारखी खंगत जाते, संपुष्टात येते. पण रेतीच्या खाणींमधून जे कमाई करतायत ते लाखो नाही कोट्यावधी रुपयांची कमाई करतायत, आणि ते सरकारांच्या तिजोऱ्या सुद्धा जसं अवैध दारूच्या धंद्यांनी भरतायत तशा अवैध रेतीच्या धंद्यांनी सुद्धा भरतायत. त्यामुळे त्याच्या विरोधात लढणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. कारण कोणी म्हणेल की अहो सगळं कन्स्ट्रक्शन तर त्यांनीच होत आहे, मग वाळू थांबली तर बांधकाम कसं होणार, घर कसं बनणार वगैरे वगैरे. पण आज केरळमधल्या लॉरी बेकर सारख्या, जे आज अस्तित्वात नाहीत, पण त्यांच्यासारख्यांनी जी काही एक टेक्नॉलॉजी निर्माण केली त्या टेक्नॉलॉजी शिवाय आपल्याला वाळूपासून मुक्तता होणार नाही. ती टेक्नॉलॉजी वाळू आणि सिमेंट याच्या शिवाय बांधण्याची टेक्नॉलॉजी आहे, ज्याच्यामध्ये आमचा कोल्हापूरचाच एक युवा कार्यकर्ता अनुप रंगोले यांनी शिक्षण घेऊन झारखंड पासून अनेक ठिकाणी जाऊन आपलं कार्य करून दाखवलेलं आहे. नर्मदेच्या खोऱ्यातही तो आता कार्याला लागलेला आहे. पण लोकांना हे पटलं पाहिजे, त्याची सुंदरता इतकी आहे या टेक्नॉलॉजीची की त्याचे फोटो पाहून सुद्धा लोक खुश होतील. आमचं तर आवाहन आहे सगळ्यांना की ह्या टेक्नॉलॉजिकल चॉईस हा जो मुद्दा आहे की तंत्रज्ञान वापरायलाच हवं. तंत्रज्ञान आपण मानतो, अगदी किचनमध्ये भोजन शिजवणं हे सुद्धा तंत्रज्ञानावर आधारित असतं, परंतु तंत्रज्ञान कुठलं, जलनियोजनात कुठलं हाही महत्वाचा मुद्दा आहे, तसाच बांधकामामध्ये कुठला महत्वाचा मुद्दा. आता पुराचा प्रश्न आहे. 2005 आम्ही पहिला कोल्हापूर सांगलीच्या पुराचा अभ्यास केला आणि त्यानंतर आम्ही हे समजलो की एवढा मोठा रिपोर्ट भिंगारे साहेबांसारखे जे सरकारचे अधिकारी होते त्या मोरे होते त्या सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही केला आणि अगदी गावागावात फिरून कुरुंदवाड पर्यंत जाऊन वगैरे, परंतु तो ट्रायब्युनलनी विचारात घेतला नाही. कारण अशी जेव्हा नर्मदेची काय कृष्णेची काय भांडणं होतात आंतरराज्य, त्यावेळेला जे ट्रायब्युनल म्हणजे पंच लवाद बसतो त्या लवादाच्या कायद्यामध्ये सरकारांशिवाय कोणाचंही ऐकून घेणार नाही असं नमूद केलेलं आहे. नॉन स्टेट ऍक्टर्स विल नॉट बी हर्ड. त्यामुळे विस्थापितांचं ऐकून घेत नाहीत तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं तर ऐकून घेतच नाही. आम्हाला त्याचा अनुभव आला. पण आता 2021 अनेक एक्सपर्ट्सना घेऊन आम्ही जो रिपोर्ट तयार केला
त्याला प्रतिसाद दिला अनेकांनी. नाना पटोले, उदय सामंत, नीलम गोऱ्हे ते आमच्या कार्यक्रमात आले आणि नीलम गोऱ्हेंनी ते कार्य पुढे नेलं. पुण्याला सगळे आयुक्त, उपायुक्त, कलेक्टर, सांगली, कोल्हापूरचे एकत्रित आले. आणि आमचं आजही म्हणणं आहे की त्यामुळे आता गेल्या पावसाळ्यातला पूर वाचलेला आहे. पण अलामट्टी सारख्या धरणाचं नियंत्रण, पाण्याचं एक निकास ज्याला म्हणतो आपण, त्याला रेग्युलेशन अँड मॉनिटरिंग, हे कसं होणार जर दोन्ही राज्यांमध्ये समन्वय असेल तरच. बरोबर. जेव्हा नद्या राज्य आणि पार्टी न पाहता वाहतात त्यावेळेला तुम्हालाही तसंच करावं लागेल. तर सिद्धरामय्या एकदा कुरुंदवाडमध्ये येऊन गेलेले होते, आता ते पुन्हा मुख्यमंत्री झालेत, आमची अपेक्षा आहे. आणि गेल्या वर्षी ते नियंत्रण झालं म्हणून कोल्हापूर सांगलीचा पूर वाचलेला आहे. पण जे हायवेज पूल बनत आहेत, 22 पूल आहेत कृष्णा आणि पंचगंगेवरती, त्यामुळे खालून जो विसर्ग होत होता पाण्याचा तो अडलेला असताना पाणी कुठे जाणार हो, घरातच घुसणार ना, त्याला कुठेतरी जागा पाहिजे. असंच उसाच्या शेतांमुळे होत आहे, असंच अनेक कारणांमुळे होत आहे. तर ती सगळी कारणं दूर केली पाहिजेत. पूर रेषा निळी लाल असो की आता हिरवी पूर रेषा लावलेली आहे ज्याच्यात कोल्हापूरचं कलेक्टर ऑफिस सुद्धा येते, पण याच्यामध्ये मग घरं बांधणं हे मान्य होऊ शकत नाही. हे पर्यावरण शास्त्र काय, कोर्टाचा, गुजरात हायकोर्टाचा निकाल आहे की विश्वामित्री नदीच्या खोऱ्यामध्ये पूररेषामध्ये जे काही बांधकामं झालीत ती तोडून टाका. आम्ही सगळं तोडून टाका नाही म्हणत, पण निदान पुढे तरी मंजुऱ्या देऊ नका. आणि ज्या बांधलेल्या आहेत त्याचा खालचा मजला पाण्यासाठी रिकामा ठेवा. खूप काही आम्हाला सांगायचं आहे. आम्ही आताही नवीन सरकारला महाराष्ट्रातल्या चेतावणी देतो आहोत की शिरोळ सारख्या पूरग्रस्तांना सुद्धा अजून तुम्ही पुनर्वसित केलेलं नाही, योग्य नुकसान भरपाई दिलेले नाहीये. तर आता पुढच्या पुराच्या नियंत्रणाची जबाबदारी आणि कर्तव्य तुमचंही आहे. पण कृष्णा खोऱ्यामध्ये पूर नियंत्रणाच्या समित्यांवरती अनेक एक्सपर्ट आहेत, विजयकुमार दिवाण आहेत, केंगारे आहेत, रवींद्र वोरा, या सगळ्यांच्या बरोबर तुम्ही आमच्या बरोबर चर्चा करायला इच्छित असाल तर काहीतरी पुढे जाऊ शकेल. नक्कीच. खरंच तुमच्याशी बोलत असताना अनेक विषय आपण उलगडत चाललोय. आता आपण या सगळ्या त्यांच्या कार्याबद्दल बरंचसं बोललो, पण त्यांच्या पर्सनल आयुष्याबद्दल मला थोडंसं जाणून घ्यायचंय. आता तुम्ही सगळं हे काम करत असता, सगळं तसं वृक्ष असतं, सतत समस्या आणि हे, तर थोडंसं मन कुठेतरी शांत व्हावं, थोडंसं फ्रेश व्हावं यासाठी कधी गाणी ऐकता? आवडतं गाणं कुठलं आहे तुमचं? मन शांत व्हावं म्हणून नाही, मन अशांत असतं म्हणून काही गाण्यांचं ऐकून आकर्षण. ओके. त्या गाण्यातून आपल्या भावना व्यक्त जो कवी करतो किंवा जो गायक करतो, आपल्या पण मनामध्ये घोळत राहतो. अनेकदा रात्रभर माझं गाणं घोळत. उदाहरणार्थ तुम्हाला सांगते, राष्ट्रसेवा दलाच्या शिबिरामधून एक गाणं जे आम्ही शिकलो ते आजही आमच्या गरीब वस्त्यातल्या घर बचाव घर बनव आंदोलनाचं असं एक ऊर्जा देणारं गाणं होतं. सगळ्या हिंदू मुस्लिम जात पात सोडून महिला ज्या एकत्र येतात आणि आपल्याला घराचा अधिकार आहे असं म्हणतात ना, त्यांना हे गाणं खूप प्रेरणा देत. गाणं कुठलं आहे? धनवानों के राजमहल ये गरीब के हैं फांसी घर, चलो बसाए नया नगर हम, चलो बसाए नया नगर. गरीब के क्या प्राण नहीं है, गरीब क्या इंसान नहीं है, गरीब जीते मर मर कर, चलो बसाए नया नगर हम, चलो बसाए नया नगर. अशीच मजुरांच्या बद्दलची रामधारी सिंह दिनकरांची कविता फार महत्वाची आहे. त्यांनी मजदुरांवरती लिहिले. आमचे नवीन मिश्रा म्हणून जे मिल मजदूर आहेत त्यांची गाणी आहेत, माझी कॉमेंट्री आहे, पण फार सुंदर वाटेल. त्याच्यात हे गाणं आहे मजदुरांचं. मैं मजदूर, मैं मजदूर, मैं मजदूर, मुझे देवों की बस्ती से क्या, अगणित बार धरा पर मैंने स्वर्ग बनाए. तेव्हा जे स्वर्ग बनवतात हाय राईज बिल्डिंगच्या रूपाने आकाशाला पोचवतात, भिडवतात, ते कोण आहेत? त्यांना केवळ देवदाणींचं महत्व नाही. अनेक गाणी आम्ही आज सगळीकडे म्हणत असतो आणि त्यातून ती माझी बात नाहीये, ती कवीची आहे. कोण कवी आहे ह्या गाण्याचं मला माहित नाही, परंतु त्याच्या दोन ओळी तुम्हाला सांगते. ईश्वर अल्लाह तेरे जहां में नफरत क्यों है, जंग है क्यों, तेरा दिल तो इतना बड़ा है,
इंसा का दिल तंग है क्यों। तर अशा प्रकारे एक ऐलान करणं, एक हृदयाला भिडणं हे गाण्यातून शक्य होतं। 100 भाषणापेक्षा एक गाणं कधी कधी प्रभावी ठरतं। आमच्या आंदोलनाला तर खूपच जोर अगदी अगदी। पण आता हे सगळं सतत आंदोलन किंवा या श्रमिक महिलांशी गप्पा बोलणं, त्यांच्या समस्या जाणून घेणं हे करत असताना एक माणूस म्हणून कधीतरी असं होतं की थकायला झालंय, थोडं कुठेतरी एक दिवस निवांत राहावं, असं कुठे कधी राहता आणि कुठलंही आवडीचं ठिकाण? असं झालेलं आहे पण क्वचितच होतं, हल्ली वेळच मिळत नाही। पण मला आठवतं मी आता नाधो मानोरांना भेटायला गेले होते, तर नाधो मानोरांच्या त्या पळास खेड्याच्या सीताफळांच्या बागेमध्ये गेले होते, तर ते फार सुंदर वाटतं। कधी कोकणात गेलं तर संघर्षाच्या निमित्ताने गेलो तरी कोकणाची जी समृद्धी आहे ती मिटू नये विकासाच्या नावाने असं आपलं मन म्हणतं। तिथे आपण एकतर खूप मनमुराद वातावरणात जगतोही आणि त्याच्या संघर्षाच्यासाठी आपण विचारही भक्कम करतो। असंच आमच्या नर्मदेच्या खोऱ्यामध्ये असं वाटतं की नर्मदेच्या काठी बसून राहावं, त्या पहाडातल्या गावातच राहावं, पण तसं शक्य होत नाही। तिथे हिमालयही धसतोय, सातपुडाही धसतोय। असं आता हे सगळं करत असताना आपण तुम्ही स्वतः जेवण बनवता कधी? हो मी। आणि मग त्यातला आवडीचा पदार्थ बनवायलाही आवडतो आणि खायलाही आवडतो असा एखादा? फोडणीचा भात। अरे म्हणजे सगळ्यात सोपा आणि आवडीचा आहे। काही बनवू शकते पण बनवायला हल्ली वेळ मिळत नाही, कोणीतरी खायला घालतं। बरोबर। पण तुमचं या निमित्तानं पुस्तक वाचन वगैरे सुद्धा होत असेल, एखादा आवडीचा लेखक किंवा शेवटी जाता सांगाल आवडीचं पुस्तक? पुस्तकं तर खूपच आहेत, इतका ढेर पडलेला आहे वाचायला वेळ नाही। पण अलीकडे एक पुस्तक निवडणूक आयोगातले अधिकारी देशपांडे नावाचे, ज्यांना मी भेटलेलेही नाही, पण लोकशाहीवरती विविध लेखांचा संग्रह त्यांनी प्रकाशित केला, मला तो खूपच भावला। तसंच इकोसॉफिस म्हणून एका डाव्या विचाराच्या कार्यकर्त्यांनी लिहिलेलं आहे, तेही मला अलीकडेच सुबोध मोरे यांनी दिलं, मला तेही खूप भावलं। असे खूप पुस्तकं आहेत, अगदी इंग्रजीमधलीच नाही आहेत, वेगवेगळ्या भाषेतली आहेत। पण एकूण आज संविधानावरती जे लिखाण होतंय ते मला भावतं। तसंच शेतकऱ्यांच्या वरती, मजुरांच्या वरती, महिलांवरती, आणि आमचेच फॅक्ट फाइंडिंग रिपोर्ट इतके असतात। आता मी कोसी नदीवर केला, कधी हाथरसवरती झालेल्या हल्ल्यावर केला, सेंधवामध्ये कम्युनल व्हायलन्स झाला त्याच्यावर केला, तोही फार महत्वाचा वाटतो। तेव्हा असे जे रिपोर्ट्स येतात सगळीकडून ते सुद्धा खूप वाचावेसे वाटतात। हेच एकूणच मेधाताई, तुमचं संपूर्ण आयुष्य आज आणि तुमचं काम आणि तुमच्या थोड्याशा आवडीनिवडी याबद्दल पण आपण बोललो। तुम्ही इथं येऊन इतका तुमचा अमूल्य वेळ आमच्यासाठी दिलेला आहे की मी तुमचे कसे आभार मानू मला समजत नाहीये। पण तरी सुद्धा तुम्ही इथं येऊन हे सगळं आमच्याशी बोललात, आमच्या श्रोत्यांसाठी या सगळ्या गोष्टी सांगितल्यात, त्या नक्कीच त्यांच्यासाठी मार्गदर्शक ठरतील असं मला म्हणायचंय। तर तुम्ही इथं येऊन हे सगळं सांगितलं, ग्रीन FM वतीनं मी खूप मनापासून तुमचे आभार मानते। धन्यवाद। त्याच्यामध्ये काही मोठं नाहीये। तर मी तर सगळ्यांना आवाहन करीन, तरुणांना वृद्धांना सुद्धा, नुसतं व्हॉट्सअप म्हणजे व्हॉट्सअप नको, व्हॉट्स डाऊन व्हा। तुम्हाला खूप खूप धन्यवाद संवादाची संधी दिली। थँक्यू, थँक्यू व्हेरी मच।